दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मराठा आरक्षणाचा तिढा अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळतंय। खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह मंत्री उदय सामंत व मंत्री दादा भुसे हे धुळे येथे कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले असता मराठा समाजाने त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केलाय। धुळ्यात प्रथमच खासदार श्रीकांत शिंदे आले असता मराठा समाजाच्या आंदोलकांनी त्यांचा निषेध करत त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। खासदार श्रीकांत शिंदे त्याचबरोबर मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे यांच्या ताफ्याला सकल मराठा समाजाच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला। गोंदूर विमानतळापासून धुळे शहराकडे ताफा येत असताना मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून सरसकट आरक्षण द्यावे ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून राज्य मंत्रिमंडळाने दिलेले 10% आरक्षण हे आम्हाला मान्य नसल्याचे म्हणत यावेळी मराठा आंदोलकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलंय। दरम्यान आता हा आरक्षणाचा तिढा कोणतं वळण धरेल हे बघणे महत्वाचे ठरणार आहे। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।